नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातल्या धुळगाव मधल्या नारायण मोरेंचा केश कर्तनाचा भिडीजात व्यवसाय. या व्यवसायाच्या माध्यमातून ते समाजसेवाही करतात. नारायण गेल्या 8-10 वर्षांपासून त्यांच्या गावासह आजूबाजूच्या परिसरात अंथरुणाला खिळलेले रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांची मोफत सेवा करतात. त्याचबरोबर नारायण यांच्या केश कर्तनालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडून पैसे घेतले जात नाहीत. जे रुग्ण, अपंग, वृद्ध नागरिक दुकानापर्यंत येऊ शकत नाहीत त्यांच्या घरी जाऊन नारायण मोफत सेवा देतात. ज्येष्ठ नागरिक नारायण लक्ष्मण मोरे यांच्याकडे बरं 10-7 वर्षापासून दाडी ते ज्येष्ठ नागरिक आहे ना, त्याने ते माझ्याजवळ काही पैसे वगैरे घेत नाही. आपण किंवा इतर असेल त्यांच्यासुद्धा ते पैसे सेवा वगैरे आम्ही त्यांच्या माझ्या मिस्टरला 3 वर्षापासून पॅरलेस होईल तर नारायण मोरे दाढी डोके करायला 8 दिवसाला येतात. दाढी डोके न कोणी असू नसो करून जातात. धुळगाव परिसरात कुणाचं निधन झालं तर दशक्रियेवेळी केशकर्तनाचं मानधन म्हणून नारायण अवघा 1 रुपया घेतात. तेवढंच दुसऱ्याच्या दुःखाचा भार हलका करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. समाजासाठी काहीतरी करावं अशी माझी तळमळ आहे जीवनापासून. तर मी धुळगावमध्ये ज्येष्ठ नागरिक जे आहे ते त्यांची मोफत सेवा करतो, ते पण घरी जाऊन करतो. आणि 4 किलोमीटर असू 5 किलोमीटर असू घरी जाणे, दाढी करणे, तिकडे त्यांच्या संग बोलणे, त्यांचं समाधान करणे, नंतर घरी येणे, कुठलाही मोबदला मी घेत नाही. आपला व्यवसाय कसा वाढवता येईल या दृष्टीनं सगळेच प्रयत्न करतात, पण आपल्या व्यवसायातून समाजाची सेवा कशी होईल यासाठी प्रयत्न करणारे फारच थोडे. नारायण मोरे त्यापैकीच एक. चेतन कोळस, झी मीडिया, येवला, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.